रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय रोमांचक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की दीपा ही समीरच्या वडिलांना कोर्टात घेऊन येते तेव्हा समीरचे वडील आयशाने समीरला मारल्याचे सत्य पुराव्याशी कोर्टाला सांगतात तेव्हा कोर्ट आयशाला दोषी ठरवते आणि कार्तिकची आयशाच्या आरोपातून सुटका करते तेव्हा कार्तिकला दीपाचा खूप अभिमान वाटतो आणि आज दीपामुळेच आपण सई सलामत आयशाच्या आरोपातून सुटलो आणि दीपाने आप आपली इज्जत वाचवली याची कार्तिकला जाणीव होते त्यानंतर कार्तिक हा सौंदर्यासह घरी येतो तेव्हा दीपिका प्रेमाने कार्तिकला मिठी मारते तर सौंदर्याला आज दीपाच्या सत्याची जाणीव होते आणि दीपामुळेच आज कार्तिकची इज्जत वाचवून दीपिका कार्तिकची भेट घडवली असल्याचे सौंदर्याला समजते तेव्हा आज कार्तिकला दीपाची किंमत समजते आणि कार्तिकला त्याने केलेल्या चुकांची जाणीव होते तेव्हा कार्तिकला खूप पस्तावा येतो आणि ज्या दीपाला आपण सहा वर्षापासून लांब केले आणि ज्या आयशाला आपण सहा वर्ष जवळ करून तिने आपल्यावर जे नाही ते आरोप करून आपल्याला जेलमध्ये पाठवून आपली इज्जत घालवली आणि तीच इज्जत आज दीपाने वाचवली तेव्हा दीपा हीच खरी असल्याचे कार्तिकला जाणीव होते तेव्हा आता दीपा कार्तिक कसे एकत्र येणार आणि सौंदर्या तिच्या लेकीला परत इनामदारांच्या घरी कसे आणणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा